सह्याद्री आवाज जनतेचा प्रयत्न जनहिताचा। व्हीआयपीज राष्ट्र सह्याद्री आवाज जनतेचा प्रयत्न। कोल्हापूर येथे दिनांक 14 जानेवारी 2022 रोजी होणाऱ्या नियोजित विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय कंपनी लवाद नवी दिल्ली येथे न्यायमूर्ती हबप मदान महाराज गोसावी यांच्या नेवासा येथे तालुक्याच्या वतीने गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज यांच्या हस्ते सत्काराद्वारे गौरव करण्यात आला। वारकरी संप्रदायातील संत कार्याची माहिती जगाला सांगण्यासाठी कोल्हापूरला विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन हबप न्यायमूर्ती मदन महाराज गोसावी यांनी बोलताना केले आहे। पाहूयात। अतिशय दुर्गम भागात बसलेली गाव आहे, पण अतिशय संपन्न आहे, अध्यात्मदृष्ट्या अतिशय संपन्न आहे। तिथं 4 वाजता विमान पूजन होणार आहे, दिंडी सोहळा होणार आहे, कीर्तन होणार आहे आजच्या दिवशी। या संमेलनासाठी देश विदेशातून आमच्या आत्ताच्या अंदाजाप्रमाणे किमान 500 प्रतिनिधी येतील। त्यातले बरेचशेच काही विदेशातून येतील, उत्तर भारतातून येणार आहे, ऋषिकेश पासून ते रामेश्वर पर्यंत आणि इकडे गुजरातच्या कच्छ पासून पश्चिम बंगाल पर्यंत सगळ्या संतांचे जे काही दर्शन शास्त्र आहे, त्याचे संत झाले, त्याचे साहित्य निर्माण झाले, त्याचं साहित्य त्याचा भक्ती विचार केलेला आहे, तो जो अद्वैत वेदांताचा विचार केलेला आहे, त्यावर अधिकारवाणीने भाष्य करणारे लोक या संमेलनात सहभागी होणार आहेत। आज आपण नेवासे तालुका वतीनं ज्ञानेश्वर माऊलींच्या संत संस्थांच्या वतीनं तसंच नेवासा नगर परिषदेच्या वतीनं तो माझा सत्कार केला आहे। मी काल औरंगाबादमध्ये मराठवाडा साहित्य परिषदेत माझा सत्कार झाला तेव्हाही जे सांगितलं तेच मी आता सांगणार आहे की सत्कार हा विचारांचा भावा व व्यक्तीचा नको। विचारांचा सत्कार टिकणार आहे, विचार टिकणार आहे, व्यक्ती काही टिकणारी नाही आहे। आणि हे करून परमपूज्य भास्करजींच्या चरणी नमस्कार करून मी माझं या संबंधातली एका संमेलनाध्यक्ष म्हणून आमची भूमिका काय आहे, आम्हाला एक भूमिका निर्माण झाली याचं थोडंसं निवेदन आपल्या समोर करा। याच पवित्र धर्मामध्ये आज विमलेश्वराच्या मंदिराचा खांबाला संत श्रेष्ठ ज्ञानोबारायणी या ठिकाणी निर्माण केली आणि एवढं सर्व करून शेवटी सर्व विश्वाला सुख प्राप्त व्हावं, आनंद प्राप्त व्हावं ही जी प्रार्थना केली ती याच ठिकाणी किंबहुना सर्व सुखी पूर्ण भवनती होती असं हे जे पवित्र स्थान आहे, त्या पवित्र स्थानावर संत श्रेष्ठ ज्ञानोबारायणांचा कृपाशीर्वाद, भगवान मंदिराचा आशीर्वाद, वैकुंठवासी गुरुवरे पंशी बाबा यांचा कृपाशीर्वाद, या सर्व संत मंतांच्या कृपाशीर्वादाने आज ज्या कार्यक्रमाचं आपण कार्यक्रम आनंद महोत्सव साजरा करत आहोत, भव्य नागरी सत्कार हे विश्वात्मक संत साहित्य संमेलन जे कोल्हापूरला होणार आहे त्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सन्मानाने खूप आम्हाला आनंद वाटतो आणि प्रत्येकच फोटो पाहिल्यानंतर ते हाडाची वारकरी दिसतात। यावेळी मंगेश महाराज निकम, लक्ष्मण जगताप, काकासाहेब शिंदे, कमलेश कटारिया, अभिजित जोशी, काशीनाथ नवले यांच्यासह नेवासा येथील विविध क्षेत्रातील पदाधिकारी नागरिक उपस्थित होते। व्हीआयपीज राष्ट्र सह्याद्रीसाठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा। सह्याद्री आवाज जनतेचा प्रयत्न जनहिताचा। व्हीआयपीज राष्ट्र सह्याद्री आवाज जनतेचा प्रयत्न।